गोंदियात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण केंद्राचं लोकार्पण खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 6 मे रोजी केलं होतं. मात्र आता या जलतरण केंद्राची पूर्ती दुरावस्था झाली आहे. गोंदिया जिल्हा क्रीडा विभाग कार्यालयाच्या वतीनं मरारटोली परिसरातल्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलतरण केंद्र उभारण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच या ठिकाणी जलतरण केंद्र बंद असल्याचा फलक लावण्यात आलाय. या केंद्रातील फिल्टर प्लांट आणि टाकीतील टाईल्स फुटू लागलेत, तसंच जलतरण केंद्रातील लोखंडी कठडेही तुटू लागलेत. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर आता सवाल उपस्थित करण्यात येतोय. काम सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेलं आहे. रॅलिंग पहिले लावलेलं नव्हतं पुलला, त्यांनी रॅलिंग नंतर लावलं आणि रॅलिंग लावल्यानंतर आता ती रॅलिंग उघडायला लागलेली आहे. याबाबतचा आम्ही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नोटीस इश्यू करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहे. या जलतरण केंद्रावर अनेक उदयोन्मुख जलतरणपटूंनी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र स्विमिंग पूल 1.5 महिन्यातच बंद झाल्यानं त्यांची घोर निराशा झाली आहे. साधीचा हेच होत आहे की पाणी स्वच्छ नसल्यामुळे खालचं काही दिसत नाही आहे. ते खालचे तुटलेले टाईल्स त्याच्या नावाला चोट लागते. काय रेलिंग वगैरे तुटलेले आहे अजून? ते दोन साइडचे रेलिंग तुटलेले आहेत, ते पूर्ण लूज पण आहेत. रेलिंग थोडीशी गडबड आहे, निकल जाती है. अभी लगा के गए थे वो, लेकिन 2 दिन में फिर से पूरी उखड़ गई है. पूरे रॉड लगाना पड़ रहा है, हाथों से निकाल के रखना पड़ रहा है. बच्चों की जान को धोखा हो सकता है इससे? बिल्कुल सर, ये जो स्विमिंग पूल है वो डेंजरस जगह है सर. यहाँ पे अगर 30 सेकंड की गलती होती है तो इंसान की डेथ हो सकती है ऑन द स्पॉट. तो सर इसको थोड़ा सीरियसली लिया जाए, हमारा यही आग्रह है. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं स्विमिंग पूल अवघ्या 1.5 महिन्यात बंद पडल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं लोकार्पणाच्या आधी त्याची गुणवत्ता तपासली होती काय, काम पूर्ण होण्याआधीच उद्घाटनाची घाई केली होती का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत. तसंच ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं त्या कंपनीच्या कामावरही शंका उपस्थित होतीये. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.